तर नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश, प्रितेश ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण असा स्टॉक घेऊन आलोय जो तुमचा आवडीचा स्टॉक असेल, ज्याच्यामुळे बऱ्याचशा गाड्या तुमच्या आवडीच्याच आहेत. कारण की बऱ्याचशा कमेंट बॉक्स मध्ये मला येतात की गाडी सेलेरिओ आहे का नॅनो आहे का किंवा i20 आहे का, अशा बऱ्याचशा गाड्यांचे कमेंट असतात. तर त्या सगळ्या गाड्या आज महावीर कार्सने अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. तर जास्त वेळ न करता जे महावीर कार्सचे डायरेक्टर आहेत त्यांना आपण भेटणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर, काय म्हणाल, आपलं न्यू इयर कसा गेला, काय आपल्या मित्रांना जरा संदेश द्या न्यू इयरचा. सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा महावीर कास्ट अख्ख्या टीमकडून. आणि मागच्या वर्षी तर खूप चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, ह्या वर्षी पण तुम्ही देणार नाही, मिळणारच. कारण काम आपण चांगलं करतो, त्याच्यामुळं कसं आहे की रिस्पॉन्स हा तुम्ही देणारच आम्हाला, याची खात्री आहे. तर पुढची गाडी आपण डायरेक्ट सुरुवात करू. की लोनचं जरा नवीन आपले जे सबस्क्रायबर असतात त्यांना जरा लोनचं सांगा की, कारण की काय होतं मित्रांनो, नवीन जे सबस्क्रायबर जॉईन होतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकतात की लोन अवेलेबल आहे का. तर जरा लोनची थोड्याक्यात माहिती आपण देऊया की सर, लोनची जरा विषय माहिती सांगा. लोन अवेलेबल भेटतं सगळ्यांना, जवळ 12 बँका आहेत आणि अख्ख्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोन होतं. आणि बाकी राहिलं इन्शुरन्स, इन्शुरन्सची सुद्धा सुविधा आहे, RTOची सुविधा आहे, त्यामुळं तुम्हाला कुठेही जायची किंवा कुठं फिरायची गरज नाही. इथं एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गी लागतील, मार्गी लागतील. म्हणजे कुणाला बँकेत जायची जरूरत नाही, या स्टेबलावर काम होऊन सगळं भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, तर जास्त वेळ न करता आपण पहिल्या गाडीकडे जाऊ. तर सर, पहिली गाडी कुठली असेल? पहिली गाडी सेलेरिओ आहे, ऑटोमॅटिक 2015 VXI ग्रे कलरमध्ये, MH 47 सिंगल ओनर आहे, चांगली गाडी आहे. गाडी फक्त 34,000 किलोमीटर चालली आहे आणि आम्ही महावीर कार जे आहे ते कमी चाललेली आणि चांगली गाडी आणायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपण ज्या गाड्या घेतो ना त्या फक्त महिना, दोन महिने, 8 दिवस, 10 दिवसासाठी घेत नाही, तर 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, काही लोक आयुष्यभरासाठी गाडी ठेवतात. तर ते थोडीशी क्वालिटी पाहिजे, जेणेकरून लगेच गाडी गॅरेजला घेऊन जायला नको. ह्या पद्धतीने आम्ही ते विचार करत असतो आणि गाडी बघतानी तसा विचार असतो आमचा की थोडी फील भेटलं पाहिजे, गाडी घेतलं तर समाधान भेटलं पाहिजे. त्याच्यामुळं चांगल्या कंडिशनमध्येच गाड्या आणायचा प्रयत्न करत असतो, जुने असू नवीन असू. आणि त्याच्यामुळं महावीर कारची जी टीम आहे ती शक्यतो चांगल्यातल्या चांगल्या गाड्या शोधायचा प्रयत्न करत असते. थोडा प्राईस महाग होतात, कमेंट बरेच येतात की महाग प्राईज वगैरे, चांगली वस्तू घ्यायची असेल तर 2 पैसे जास्त द्यावंच लागतात. सोनं तुम्हाला चांदीच्या रेटमध्ये भेटणार नाही. तुम्ही गाडी येऊन बघा, इथं बार्गेनिंग करा, आमच्या आवाक्यात असेल तर आम्ही देऊन पण टाकलेल्या आहेत गाड्या. कसं असतं, थोडंसं बार्गेनिंग होत असतं प्राईजवर, पण गाडी चांगली भेटणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण 5-5 वर्ष, 7-7 वर्ष आपण ती गाडी वापरणार असतो, त्या गाडीशी अटॅचमेंट असते, गाडीमध्ये आपला जीव असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस चालतो गाडी रोडवर त्यावेळेस ती व्यवस्थित चालली पाहिजे, ती गाडी लाभली पण पाहिजे. अशा पण गोष्टी असतात, चांगल्या माणसाची गाडी घेतली की ती गाडी तुम्हाला पण लाभली पाहिजे. कसं असतं, चांगले म्हणून दिले की ती गाडी लाभते, तर हा पण मुद्दा असतो. ह्या गोष्टी सगळ्या असतात, तर ह्या गोष्टी पण विचारात घेऊन आपण गाड्या सगळ्या परचेस करत असतो किंवा घेत असतो. तर ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या असतात, जरी मुंबईची गाडी असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठं रस्टिंग आहे का किंवा आमच्या कस्टमरला कुठला त्रास होईल का त्यापासून. तर ह्या गोष्टीची काळजी, आता नॅनो आपण कमीत कमी 15-10 का नॅनो आपण विकलेला, सगळ्या मुंबईपासून विकल्या, पुण्यामध्ये भेटतच नाही नॅनो, तर आणणार कुठून, रिक्वायरमेंट भरपूर आहे. तर सगळ्या गाड्या चेक केलेल्या असतात किंवा बघून घेतलेल्या असतात की कुठलाही त्रास घेणाऱ्या माणसाला, आमच्या कस्टमरला होऊ नये, ह्याची काळजी आम्ही पुरेपूर घ्यायचा प्रयत्न करतो. असं आहे. तर आपल्या पहिल्या गाडीची डिटेल्स काय असेल सर? पुढच्या गाड्या, पहिली गाडी आहे सेलेरिओ ऑटोमॅटिक 2015 VXI, ती 3,85,000 रुपये द्यायची गाडी, सर्टिफाईड आहे, 34,000 किलोमीटर चालली आहे, सिंगल ओनर, ग्रे कलरमध्ये, एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे ती. बरोबर, चांगली गाडी आहे. तर मित्रांनो, ही पण गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असाल, कुठली फॅमिली अगर ऑटोमॅटिक गाड्यांचे शब्द असाल तर त्याला मारुतीची गाडी सेलेरिओ ती ऑटोमॅटिकमध्ये मिळून जाईल. तर ही पण गाडी 2015 आहे, तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ वापर बघितली असेल. तसं पुढची गाडी कुठली असेल? पुढची गाडी आहे नॅनो आहे 2014, ती गाडी आहे ट्विस्ट आहे, पॉवर स्टेरिंगवाली गाडी आहे, ती गाडी 1,50,000 रुपयाला आपल्याला द्यायची आहे, चांगली गाडी आहे. तर मित्रांनो, नॅनो सारखी गाडी, आज नॅनो सारखे व्हिडिओ मित्रांनो 80,000+ व्ह्यूजला चालू आहेत आपल्या चॅनलवर. तर नॅनोला एक बराच वॉन्ट आहे,
बराचसा मित्रांनो महावीर कारची गोष्ट सांगतोय. आपण जे नॅनोचे व्हिडिओ बनवलेले तर पंजाब वरून महावीर कार्स मध्ये फोन आलेला बरोबर ना सर. अख्ख्या भारतातून येतात फोन. अख्ख्या भारतात नॅनो आता माझ्याकडे विकायला नाहीये पण रिक्वायरमेंट खूप आहे. आता सुद्धा मुंबईवरून आले होते की त्यांना नॅनोच पाहिजे पण आता नाही अवेलेबल तर देणार कुठून असा विषय. तर मित्रांनो एक अशी कंडिशन असते नॅनोची की एक टाइम होता नॅनोच्या पूर्ण आपण रांगा लावलेल्या आहे आणि बरेचसे म्हणलं आज तेच व्हिडिओ 1-1 लाखच्या व्ह्यूजनी चालू आहेत. तर आज नॅनो आहेत महावीर कासने फक्त दोन उरलेले आहेत की नाही. दोन आहेत त्या पण एक सीएनजी. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतील. तर ही गाडी नॅनो ट्विस्ट आहे 2014 ची 1.5 लाख रुपये कोट केलेली आहे आणि हे पॉवर स्टेरिंग वाली आहे. निगोशिएबल करू आपण ठीक आहे. तर मित्रांनो पॉवर स्टेरिंग वाली नॅनो आहे. जे प्रावो पॉवर स्टेरिंग जे शोधत असतील त्या मित्रांसाठी नॅनो आहे. तर नॅनो तुम्ही व्हिडिओ मार्फत बघत असाल. तसं पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी i20 आहे. MA02 मध्ये 2010 ची गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे. 55,000 किलोमीटर चालली आहे. ग्रे कलरमध्ये एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे. गाडी ही फक्त 2,60,000 रुपयामध्ये आपल्याला द्यायची आहे. गाडी आहे पण असं आहे. तर मित्रांनो 2,60,000 बजेट कमी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. नॅनो तुम्हाला i20 महावीर कार्समध्ये मिळून जाईल. 2,60,000 रुपये बजेट सांगितलं आणि आस्टा मॉडेल आहे का मॅग्ना आहे. मॅग्ना मॉडेलमध्ये गाडी आहे. तर मॅग्ना म्हटलं तरी मित्रांनो फोर्ड पॉवर विंडो वगैरे सगळे काही फीचर्स असतात. सगळे फीचर्स असतात. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघत असाल. तर सर पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे सेलेरिओ. गाडी MA02 2015 ची आहे. 4 टायर नवीन आहे. गाडी बॉटल ग्रीनमध्ये येते. क्लास कलर आहे. असं आहे शूटिंगमध्ये तो ब्लॅक येतो पण ते बॉटल ग्रीन गाडी आहे. गाडीचे 4 टायर नवीन आहेत. एक्सलंट कंडिशनमध्ये पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो VXI गाडी आहे. गाडी आपल्याला 3.5 लाख रुपये आपण कोट करतोय. त्याच्यावर पण लोन अवेलेबल होईल. क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे. तर कुणाचं बजेट कमी असेल तर त्यांना गाडी चांगली आहे. 2.5 लाख रुपयापर्यंत लोन होईल. प्राईस 3.5 लाख रुपये आपण ठेवली आहे. तर मित्रांनो ही पण सेलेरिओ तुम्ही बघत असाल. व्हिडिओमध्ये मित्रांनो शक्यतो तुम्हाला ती काळ्या रंगाची गाडी दिसत पण काळ्या रंगाची नाही आहे ती. कुठल्या कलर? बॉटल ग्रीन येतो तो. लाईट बॉटल ग्रीन कलर म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो कारण की ती व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॅक कलर दिसेल पण समोर आल्यानंतर तुम्हाला कलर बरोबर समजून येईल की कुठला कलर आहे. कारण की त्या व्हिडिओमध्ये जर ब्लॅक तुम्हाला दिसत पण ती ब्लॅक नाही आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघतलीच असेल आणि एकदम चांगल्या एकदम स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी आहे आणि चकाचक कंडिशनमध्ये. तर ही गाडी तुम्हाला 3.5 लाख रुपयात मिळून जाईल. त्याच्यामध्ये निगोशिएट नक्कीच होईल मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही होईल ना सर? होईल ना. तर सर पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे i20 आहे. MA01 गाडी ही पण खूप चांगली आहे. 2011 ची गाडी आहे. डिसेंबर म्हणजे 11 डिसेंबर झालं 12 ची गाडी आहे. ग्रे कलरमध्ये सिंगल ओनर आहे. चांगली गाडी आहे. एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे सगळे फीचर्स येतात त्याच्यामध्ये. ही गाडी 2,60,000 रुपयामध्ये आपल्याला सोडायची आहे, विकायची आहे. 2,60,000 रुपये. हो. ॲस्टा मॉडेल. कलर? ग्रे कलरमध्ये. तर मित्रांनो ॲस्टा मॉडेलमध्ये गाडी आहे. ग्रे कलरमध्ये परत एकदा 2,60,000 रुपयाला मिळून जाईल. ज्यांचा बजेट कमी आहे त्या मित्रांसाठी ही गाडी आहे. तर ही ॲस्टा मॉडेल 2,60,000 हुंडाईची i20 गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघतच असाल. तसं पुढची गाडी कुठली? पुढची पण i20 आहे. 2011 ची व्हाईट कलरमध्ये पुन्हा पासिंग आहे. सिंगल ओनर आहे. तिला CNG किट सिक्वेन्शियल CNG किट बाहेरून बसवलं आहे. म्हणजे पेट्रोल प्लस CNG. बरोबर. व्हाईट कलरमध्ये पुन्हा पासिंग सिंगल ओनर ज्यांना पाहिजे असेल तर ती गाडी आपण 3,25,000 रुपये कोट करतोय. कमी जास्त त्याच्यामध्ये करू. ती पण ॲस्टा आहे. टॉप एंड मॉडेल आहे. ॲस्टा मॉडेल. तर मित्रांनो 3,25,000 रुपयामध्ये परत एकदा ॲस्टा मॉडेल येऊन जाईल तुम्हाला आणि नक्कीच याच्यामध्ये पण एक निगोशिएट होऊन जाईल. तर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. ज्याला कलरचे फरक पाहिजे असतील त्याला पण यायचा ऑप्शन आहे की ग्रे पाहिजे तर ग्रे घ्या किंवा व्हाईट पाहिजे तर व्हाईट घ्या. बऱ्याचशा ऑप्शनमध्ये किंवा रेडमध्ये पण एक मागच्या व्हिडिओमध्ये रेडमध्ये पण एक i20 अवेलेबल आहे. ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये. तर ही i20 मिळणार 3,25,000 रुपये हुंडाईची i20 व्हिडिओ मार्फत तुम्ही गाडी बघतलीच असं. तसं पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आहे बेंटो आहे. 2015 ची हायलाईन. बरोबर. टॉप एंड मॉडेल आहे. ॲटोमॅटिकमध्ये ज्यांना ॲटोमॅटिक गाडी पाहिजे त्यांच्यासाठी चांगली गाडी आहे. गाडी 2015 ची आहे. ब्ल्यू कलर येतो हिचा. MA04 आहे. गाडी TSI इंजिन आहे. TSIला ॲव्हरेज चांगला आहे. 1.2 TSI इंजिन आहे. पिकअप चांगला आहे. ॲव्हरेज चांगला आहे. परफॉर्मन्स चांगला आहे. हायलाईन असल्यामुळं सगळे काही फीचर्स येतात तिला. तर ही गाडी 4,99,000 रुपयामध्ये आपल्याला द्यायची आहे. तर मित्रांनो VW बेंटो गाडी बराचसा मित्रांनो एक वर्ग आहे की बेंटोसाठी मागं हे करत होता की बेंटो आहे का. तर बेंटो मित्रांनो आज महावीर कारमध्ये उपलब्ध आहे.
आणि त्यातल्या सोन्याच्या सुहागा म्हणजे ती गाडी हायलँड आहे. हायलँड म्हटलं तर मित्रांनो टॉप मॉडेल मध्ये येते. तर ही गाडी मित्रांनो आज मावे कार्स मध्ये अवेलेबल आहे. गाडी पेट्रोल का डिझेल आहे? पेट्रोल गाडी आहे. पेट्रोल गाडी आहे आणि गाडीची प्राइस मित्रांनो 4,99,000 रुपये ठेवलेली आहे. गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तर आल्यानंतर तुम्ही नक्कीच टेस्ट ड्राइव्ह गाडीची घेऊ शकता. गाडी तुम्हाला मनापासून आवडली तर नक्की तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीची गाडी आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल. तर ही होती मित्रांनो VW वेंटो गाडी 4,99,000 रुपये गाडीची प्राइस कोट केलेली आहे. तर सर पुढची गाडी कुठली? पुढची गाडी पण i20 आहे 2013. ही गाडी सिंगल ओनर आहे. व्हाईट कलर आहे. MH 43 मध्ये आहे. याची खासियत अशी आहे ना ही गाडी फक्त 11,000 चालली आहे. बरोबर. ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी महावीर कारला व्हिजिट द्यायची आणि ती गाडी आम्ही तुम्हाला सांगू की काय बघून बघायचं असतं. ते टायर तिचे ओरिजिनल आहेत कंपनीचे. जेन्युइन 11,000 चाललेली गाडी आहे. कमी चाललेली ओरिजिनल गाडी आहे. गाडी फील तिचं पूर्ण शोरूमचं फील आहे तिला. ती बघितलीच कळती गाडी. सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्हिजिट द्या. कमेंट करण्यापेक्षा व्हिजिट देणं महत्त्वाचं आहे. ते येऊन शहानिशा करणं महत्त्वाचं आहे की ते खरंच त्या किलोमीटरला चालली आहे का. कारण आम्हाला पण उत्तरं द्यावं लागतात एवढी कमी चालली कशी. कारण आम्ही पण समोरच्याला विचारलं असतं एवढी कशी काय कमी चालली बाबा तुझी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तुम्ही व्हिजिट द्या. बघा ट्रायल घ्या. आम्ही तुमचं समाधान करू सगळ्या गोष्टीचं आणि मग तुम्ही गाडी घ्या. तर ही गाडी पण आपण बघितली असाल हुंडाईची i20 2013 काय असतं मित्रांनो रिडिंग कमी म्हणजे काय. काय माणसं आउट ऑफ इंडिया जातात गाडीला घरात लावून किंवा काय माणसं जास्त करून टू व्हीलर वापरतात. तर ह्या हिशोबाने काय लेडीजच्या नावावर गाडी येते. बरोबर. तर ते काढली कधीतरी त्यांनी. तर रिडिंगचं तुम्हाला मागील काय सांगितलेलंच आहे की तुम्हाला जी शहानिशा करायची असेल ती करू शकता तुम्ही. तर ही गाडी मित्रांनो हुंडाईची i20 एक चांगला पर्याय आहे. तर पुढची गाडी कुठली असेल? तर पुढची गाडी नॅनो CNG. तर ही पण आपण अवेलेबल केली. बरेच कमेंट आलते की CNG नॅनो पाहिजे. तर नॅनो CNG XM मध्ये येते. आता ही LX आहे म्हणजे हिला दोन पॉवर विंडो येतात. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. गाडी ही सिंगल ओनर आहे. गाडी कंपनी फिटेड CNG आहे 2013. तर ही गाडी 1,30,000 रुपयाला आपल्याला द्यायची आहे. तर मित्रांनो CNG टाटा नॅनो 1,30,000 म्हणजे आज नवीन टू व्हीलरची प्राइस झाली. हो. तर ज्याला मित्रांनो टू व्हीलर घ्यायची असेल तर त्याने नॅनोसाठी जावं आणि एक 4-5 माणसं आरामशीर बसू शकतात. अशी नॅनो आहे. नॅनो म्हटलं तर मित्रांनो एक 6 फूटवाला माणूस पण आरामशीर बसू शकतो. आहे की नाही? कारण की आपण पहिले पण एक नॅनोचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामुळे माणूस आपण बसून बसून सगळं दाखवलं आहे. ज्याला तो बघायचा असेल व्हिडिओ तर मागा जाऊन व्हिडिओ बघा. सगळे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. तर ह्या नॅनोची जी CNG गाडी आहे त्याची 1,30,000 प्राइस कोट केली आहे आणि हे निगोशिएट जरा होऊन जाईल. थोडंफार करू आपण. तर मेरा निगोशिएट पण होऊन जाईल. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मागवत बघत. बरं. हिला सुद्धा लोन भेटेल. नॅनोला 1,00,000 रुपये लोन भेटू शकतं. तर चला मित्रांनो अजून एक सोने पे सोना महावीर कार्सने तुम्हाला लोन पण अवेलेबल करून दिले. 1,00,000 रुपये नॅनोवर लोन होऊन जाईल. 30,000 रुपये द्या आणि 1,00,000 लोन करून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो गाड्या महावीर कार्समध्ये तर तुम्हाला ही 1,30,000 रुपये टाटा नॅनो CNG मिळून जाईल व्हाईट रंग गाडीचा. तर गाडी तुम्ही व्हिडिओ मागवत बघतलीच असाल. तर सर पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आहे सँट्रो. लो बजेटचा एक गाडी आहे आपल्याकडं 2006 गाडी आहे. ही गाडी टॉप एंड मॉडेल आहे. 4 पॉवर विंडो. सँट्रोला 2 पॉवर विंडो येतात पण XO त्यावेळेस लिमिटेड गाड्या निघाल्या XO म्हणून. त्याला 4 पॉवर विंडो येतात. बॅक वायफर येतं. पॉवर स्टेरिंग येतं. AC येतं. आणि एक्सलंट कंडिशन म्हणजे विशेष म्हणजे सिंगल ओनर गाडी आहे. गाडी पूर्ण पॅकेजमध्ये तिचा ग्रीन टॅक्स भरायचा आहे. 5 वर्षाचा ग्रीन टॅक्स, इन्शुरन्स, तिचा त्यांच्या नावावर ट्रान्सफर, हे सगळं करून 1,25,000 रुपयात आपल्याला ही सँट्रो द्यायची आहे. तर हे सगळं तुम्ही करून सगळं आम्ही इन्शुरन्स ग्रीन टॅक्स बिंग टॅक्स पासिंग ट्रान्सफर सगळं करून 1,25,000 रुपये पॅकेजमध्ये देऊन टाकू. 25,000 रुपये पेपरला खर्च येतो. गाडी फक्त 1,00,000 रुपयात असे. चांगली आहे. सिंगल ओनर आहे. डॉक्टरची गाडी आहे. 4 टायर चांगले आहेत मिशलिनचे. एक्सलंट कंडिशनमध्ये 60-65,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. पुन्हा पासिंग आहे. तर मित्रांनो ही गाडी पण तुम्हाला 1,25,000 रुपये मिळून जाईल. हुंडाईची सँट्रो गाडी एकदम लो बजेटमध्ये आणि सगळे पेपरचा खर्च काढला तर तुम्हाला गाडी ती 1,00,000 रुपयातच पडून जाईल. आणि गाडीला 4-door पॉवर विंडो वगैरे सगळं काय फीचर्स भेटतील तुम्हाला. तर ज्याला फीचर वाईज जायचं असेल लो बजेटसाठी एक चांगली गाडी पर्याय. कंडिशन पण चांगली आहे. असं नाही की गाडीची
कंडिशन खराब आहे तर हाँ त्यांचं इंजिन मिंजिन पण चांगलं आहे, सिंगल ओनर गाडी आहे. ज्यांना कोणाला रोज डेली यूजसाठी पाहिजे काय सामान न्यायला आणायला वगैरे किंवा डेली यूज फिरण्यासाठी शिकण्यासाठी त्यांच्यासाठी चांगली गाडी आहे, बेस्ट एकदम. बरोबर, तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल, हुंडाईची सँट्रो गाडी, फोर डोर पॉवर विंडो वगैरे सगळं काही गाडी त्या कंपनी फिटेडच आहे ना. तर ठीक आहे मित्रांनो, ही होती सँट्रो हुंडाईची. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओ इथं संपवतो. नवीन मित्र बघत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, काही प्रॉब्लेम असेल लोन विषय वगैरे तर महावीर कार्सचे नंबर वरती डिस्प्ले होईतच असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर प्लस ॲड्रेस पण दिलेला आहे. मी पूर्ण पुण्याबाहेरच्या लोकांना सांगतो की पाषाणे पुण्यामध्ये येतं, पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही पाषाण विचारा किंवा गुगल मॅप लावा, डायरेक्ट जवळचा लँडमार्क बघायला गेलं तर मित्रांनो वाडा हॉटेल आहे, वाडा हॉटेलच्या अगदी शेजारी किंवा सुज ब्रिज आहे, सुज ब्रिजच्या जरा पुढं कात्रज का आला तुम्ही तिथे लेफ्ट साईडलाच तुम्हाला महावीर कार्स आहे, पिओन कारचं शोरूम मिळून जाईल. काही अडचण पडली तर फोन नक्की करा, वरती नंबर दिलेला आहे, डायरेक्ट राजेश सरांचा आहे, महावीर कारचे एक्झिक्युटिव्ह, तुम्ही आहात तिथून तुम्हाला गाईड करून महावीर कार्सपर्यंत घेऊन येते. तर ठीक आहे मित्रांनो, इथंच तुमची रजा घेतो. नवीन मित्र बघा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पण शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना माहिती पडू द्या की महावीर कार्सचं आज जे कारचा लॉट आहे तो तुमच्या मित्राच्या आवडीचा आहे की नाही. तर ठीक आहे मित्रांनो, इथं तुमची रजा घेतो, व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.